सांगली जिल्ह्यातल्या पलूस तालुक्यात पूरग्रस्तांच्या मदतीसाठीची बोट उलटून 30 पैकी 16 जणांचा मृत्यू, अद्याप 14 जण बेपत्ता. पूरग्रस्त सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हवाई पाहणी. मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असून शासन पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करेल. पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात बहुतांश ठिकाणी पूरस्थिती गंभीर. एनडीआरएफसह नौदल आणि वायुदलाकडून मदत कार्य सुरू. उर्वरित राज्यातल्या अनेक जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी. धरण साठ्यात वाढ तर पिकांना संजीवनी. आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी घेतला जम्मू काश्मीरमधल्या परिस्थितीचा आढावा. स्थानिकांशी आणि सुरक्षा दलांशी साधला संवाद. नमस्कार, 4:30 बातमीपत्रात मी सोनल चव्हाण आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. सांगली जिल्ह्यात पलूस तालुक्यात ब्रह्मनाळ इथं पूरग्रस्तांच्या मदतीला गेलेली बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 9 जणांचे मृतदेह हाती आले असून अद्याप 14 जण बेपत्ता आहेत. अद्याप शोध मोहीम सुरू आहे. या बोटीत 30 जण होते. एनडीआरएफचं पथक मदत आणि बचाव कार्य करत आहे. या दुर्घटनेबाबत आमचे सांगलीचे प्रतिनिधी शिवाजी कांबळे अधिक माहिती देत आहेत. सांगली जिल्ह्यातील ब्रह्मनाळ इथं झालेल्या बोट अपघातात 16 जण दगावले आहेत. या बोटीतून 30 जण प्रवास करीत होते. ही बोट पाण्यातून बाहेर काढताना ती एका झाडावर आदळली. तेथे ती पलटी झाली. कालपासून इथले गावकरी प्रशासनाकडे मदतीची मागणी करत होते, परंतु आज सकाळपर्यंत त्यांना ही मदत पोहोचू शकली नाही. त्यामुळे गावातील लोकांनी खासगी बोटीने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. बोटीतील सर्वजण या अपघातामुळे वाहून गेले आहेत. त्यात 16 जण दगावले असून 9 जणांचे मृतदेह सापडले आहेत. त्यात 3 पुरुष, 4 महिला, 2 लहान मुले यांचा समावेश आहे. अद्यापही 14 जण बेपत्ता असून केंद्रीय यंत्रणा या लोकांचा शोध घेत आहेत. दूरदर्शन बातम्यांसाठी शिवाजी कांबळे, सांगली. धन्यवाद शिवाजी कांबळे तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातल्या पूरस्थितीची हवाई पाहणी केली. चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आणि एकनाथ शिंदे हे मंत्रीही त्यांच्यासोबत उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टरमधून कराडच्या पूरस्थितीचा आढावा घेतला. कराड प्रीतीसंगमावरून कारवे, रेठरे बुद्रुक, गोंदी अशा ठिकाणांवरून मुख्यमंत्र्यांनी कृष्णा नदीच्या पुराची पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री सांगलीकडे रवाना झाले. सांगलीतल्याही पूरग्रस्त भागाचा हवाई दौरा त्यांनी केला. मात्र खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर सांगलीत उतरू शकलं नाही. कोल्हापूर इथं मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला. त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची बैठकही घेतली. या पुराचा फटका बसलेल्या सर्व भागात मदत आणि बचाव कार्य वेगानं सुरू आहे असं मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. सांगली जिल्ह्याला पुराचा मोठा फटका बसला असून संपूर्ण शहराला पाण्यानं वेढा दिला आहे. खराब हवामानामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. सध्या 11 पथकं बचाव कार्य करत असून आणखी 9 पथकं लवकरच पोहोचतील असंही त्यांनी सांगितलं. गुजरात, ओरिसा, पंजाब या राज्यातूनही मदत पथकं मागवली आहेत असंही ते म्हणाले. कोल्हापुरातून 8,923 लोकांना पूरग्रस्त भागातून स्थलांतरित केलं आहे, तर 97,000 लोक स्वतःच सुखरूप ठिकाणी गेले आहेत. सध्या विविध मदत शिबिरांमध्ये 38,000 नागरिक आहेत. 4 जणांचा विविध घटनांमध्ये बळी गेला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
पुरामुळे 3,813 घरं बाधित झाली आहेत. या पुरात बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5,00,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा फडणवीस यांनी यावेळी केली. पुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यातल्या 390 पाणी पुरवठा योजना बंद आहेत, तर 2,00,000 लोकांचा वीज पुरवठाही बंद आहे. या दोन्ही सेवा लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न आहे असं त्यांनी सांगितलं. 67,000 हेक्टर जमिनीवरची पिकं पुरामुळे नष्ट झाली आहेत. पूरग्रस्त भागातल्या लोकांना आवश्यक त्या सर्व औषधांचा साठा सध्या उपलब्ध आहे. अतिरिक्त औषधांची गरज लागल्यास ती हवाई मार्गे पाठवली जातील असंही त्यांनी सांगितलं. कर्नाटकातल्या अलमट्टी धरणातून पाणी सोडण्याविषयी मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांच्याशी चर्चा केली. येडियुरप्पा यांनी 5,00,000 क्युसेक्स पाणी सोडण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे सांगली जिल्ह्यातली पाणी पातळी कमी व्हायला मदत होईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशीही संवाद साधला. महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन केंद्र सरकारनं दिलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये पूरस्थिती गंभीर आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या वतीनं मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची 5, नौदलाची 14, तटरक्षक दलाचं 1 आणि लष्कराचं 1 तसंच राज्य आपत्ती निवारण दलाचं 1 पथक अशी 22 पथकं बचाव आणि मदत कार्य करत आहेत, तर सांगलीत 11 पथकं कार्यरत आहेत. त्याशिवाय तटरक्षक दलाची आणखी 2 पथकं कोल्हापूर आणि NDRF ची 2 पथकं कोल्हापूरला रवाना झाली आहेत. सांगलीतही विविध दलांची 11 पथकं रवाना झाली आहेत. त्याशिवाय राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची आणखी 5 पथकं राज्य सरकारनं केंद्राकडे मागितली आहेत. सांगलीतही पूरस्थिती अद्याप गंभीर आहे. रस्ते वाहतूक पूर्णपणे बंद झाल्यानं जीवनावश्यक वस्तूंसह दूध टंचाई जाणवू लागलीय. तसंच पुरामुळे मोटरपंप पूर्ण पाण्यामध्ये गेल्यानं महानगरपालिकेकडून गेल्या 3 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद आहे. सांगलीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. जिल्ह्यात वारणा आणि कृष्णा नदीकाठच्या मिरज, वाळवा, शिराळा आणि पलूस तालुक्यातल्या 65,000 नागरिकांचं तात्पुरतं पुनर्वसन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली. कोल्हापूरमध्ये अद्यापही पुराची स्थिती बिकट असून पंचगंगा नदीच्या पलीकडे पन्हाळा मार्गे रत्नागिरीला जाणारा रस्ता बंद आहे. मुंबई, सांगली, बंगळुरू सर्व ठिकाणी जाणाऱ्या मार्गांवर पुराचं पाणी साचल्यामुळे रस्ते बंद झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या आरे आणि चिखली गावात पुरात अडकलेल्यांची नौदलाच्या पथकानं सुखरूप सुटका केली. कोल्हापुरातून आतापर्यंत 11,432 नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसानं विश्रांती घेतलीय. मात्र काही धरणांनी धोक्याची पातळी गाठल्यामुळे अतिरिक्त पाणीसाठा नदीत सोडला जात आहे. सिंधुदुर्ग आसरा राज्यमार्गावरच्या वरवडे गावात नदीचं पाणी रस्त्यावर आल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. बरेच रस्ते बंद असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झालाय. रायगडमध्येही कुंडलिका आणि सावित्री नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. 3,000 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रेल्वेनं कराड ते मिरज या भागात येते 3 दिवस विशेष गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे शहरात पावसानं उसंत घेतली आहे. मात्र जिल्ह्याचा पूर्व भाग वगळता पश्चिम भागात आणि धरण परिसरात पाऊस सुरू आहे. ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी तालुक्यात आनगाव इथला पूल वाहून गेल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. जळगावमधल्या हतनूर धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आज दुपारी 2 वाजता धरणाचे 41 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले असून धरणातून 1,53,000 क्युसेक्स वेगानं तापी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अकोला जिल्ह्यात अनेक भागात रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. अकोट तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून पावसामुळे अनेक गावांशी संपर्क तुटला आहे. संततधार पावसामुळे नदी नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून पावसाचं पाणी पर्लकोटा नदीच्या पुलावर आल्यामुळे तिसऱ्यांदा भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता राष्ट्राला उद्देशून भाषण करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयानं ही माहिती दिली आहे.
भारताबरोबरचे राजनैतिक संबंध स्थगित करण्याची पाकिस्तानची घोषणा म्हणजे दोन्ही देशातल्या संबंधांबाबत जगासमोर तणावाचं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली आहे. संविधान ही सदैव सार्वभौम बाब होती, आहे आणि राहील असं सांगून कलम 370 संदर्भात सर्व घडामोडी ही भारताची अंतर्गत बाब असल्याचं भारतानं पाकिस्तानला ठणकावलं आहे. पाकिस्ताननं उचललेलं पाऊल ही खेदाची बाब असल्याचं भारतानं म्हटलंय. या संदर्भात इस्लामाबादनं आढावा घ्यावा असंही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आज राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला. आज झालेल्या बैठकीत मलिक यांनी जनतेला शुक्रवारची प्रार्थना आणि येत्या आठवड्यातली ईद उल अझा साजरी करता यावी यासाठीच्या व्यवस्थेचा आढावा घेतला. राज्यपालांचे सल्लागार के विजयकुमार आणि के स्कंदन आणि मुख्य सचिव BVR सुब्रमण्यम या बैठकीला उपस्थित होते. जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 रद्द केल्यानंतर तिथलं तणावाचं वातावरण निवळण्यासाठी सरकारकडून विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल जम्मू काश्मीरमध्ये स्थानिकांशी तसंच सुरक्षा जवानांशी संवाद साधत तिथल्या नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करत आहेत. केंद्र सरकारनं जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 रद्द ठरवल्याच्या निर्णयानंतर तिथले दैनंदिन व्यवहार वेगानं सुरळीत होत आहेत. कलम 144 लागू असूनही सामान्य नागरिकांना दिलासा जाणवत आहे. जम्मू काश्मीरमध्ये शांतता आणि लोकांच्या जीवनात शांतता आणण्याच्या दृष्टीनं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे मंगळवारपासून जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत. तिथल्या नागरिकांमध्ये विश्वासाचं वातावरण निर्माण करण्यासाठी डोवाल स्थानिकांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा करत आहेत. काश्मीरच्या संवेदनशील शोपियान भागाला त्यांनी भेट दिली, तिथल्या सामान्य नागरिकांसोबत भोजन केलं आणि त्यांच्याशी संवाद साधला. तुमच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध आहे आणि स्थानिकांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे असा विश्वास डोवाल यांनी इथल्या नागरिकांना दिला. बागान है बहुत आपके आराम से रहे ऊपर वाले इधर से आप आपके बच्चे और आपके बच्चों के बच्चे यहाँ पर सुकून से रह सके. आप खाना नहीं खा रहे? अजित डोवाल यांनी जम्मू काश्मीरमध्ये तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची भेट घेऊन गेल्या काही वर्षात राज्यातली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी बजावलेल्या कर्तव्याप्रती गौरवोद्गार काढले. देशातल्या पोलीस दलांमध्ये जम्मू काश्मीरचं पोलीस दल सर्वश्रेष्ठ आहे आणि या पोलीस दलाचं आमच्यासाठी विशेष स्थान आहे असं डोवाल यांनी यावेळी सांगितलं. कलम 370 हटवण्याच्या निर्णयाबद्दल इथे सकारात्मक वातावरण दिसत आहे. आप लोग मजबूत हैं कि नहीं? जम्मू कश्मीर पुलिस कितनी मजबूत है? मगर आप बताओ कि कर सकते हैं कि नहीं? कर सकते हैं बिल्कुल सर, कर सकते हैं सर. और जम्मू कश्मीर पुलिस हमेशा जो है इसने अपना परचम ऊंचा रखा है, हिंदुस्तान का परचम ऊंचा रखा है. हमारी काबिलियत है, हमने 90 से लेकर जब से मिलिटेंसी यहाँ शुरू हुई आज तरक्की होती है, ऑर्डर टोन प्रमोशन होते हैं, रिवार्ड होते हो रहे कि नहीं हो रहे?
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांशीही संवाद साधला. केंद्रीय राखीव पोलीस दलानं जी जिगर ठेवून यशस्वीपणे जे कर्तव्य निभावलं आहे त्याला तोड नाही असं सांगत काश्मीरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलानं लोकांना दिलेली सेवा अतुलनीय आहे असं डोवाल यांनी यावेळी सांगितलं. हमको मालूम है कि सीआरपी जो फोर्स है हमारे देश की उस पर पूरे देश को बहुत जो ड्यूटीज आपने की हैं छोटी से लेके बड़ी से बड़ी ड्यूटी पर पूरे हिंदुस्तान के अंदर में कोई ऐसा जगह नहीं है जहां पर अगर समस्या आई हो या जहां पर राष्ट्र को जरूरत पड़ी हो अपने बल की और अपने उसकी प्रयोग करने की जहां पर सीआरपी नहीं है चाहे वो इलेक्शन हो चाहे वो फ्रंट हो चाहे वो लॉ ऑर्डर हो चाहे कॉम्युनल राइट्स हो और जहां जहां वो कही है जिस कामयाबी से उसने अपना फर्ज निभाया वो हम सब के लिए उसका विषय है. कश्मीर के अंदर में विशेष परिस्थिति है. कश्मीर और लेफ्ट विंग एक्सट्रीमिस्ट एरिया के अंदर में ये दो खास जगह हैं जहां पर सीआरपी के लोगों ने बहुत उत्कृष्ट सेवा दी. यहां पर आप लोगों ने जो सेवा की है उसका कोई मुकाबला नहीं. या दौऱ्यादरम्यान अजित डोवाल यांनी सुरक्षा आणि कलम 370 हटवण्याच्या मुद्द्यावर स्थानिक नागरिकांशी विचार विनिमय केला. या ऐतिहासिक निर्णयानंतर काश्मीरमध्ये सुरक्षेसंदर्भात कठोर पावलं उचलण्यात आली आहेत. जम्मू काश्मीरमध्ये परिस्थिती लवकर सामान्य होऊन तिथल्या लोकांना शांतपणे आयुष्य जगता यावं यासाठी सरकारचे सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवण्यासंदर्भातल्या राष्ट्रपतींच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. आपल्या याचिकेवर 12 किंवा 13 ऑगस्टला सुनावणी घ्यावी अशी विनंती याचिकाकर्ते अॅडव्होकेट एम एल शर्मा यांनी केली होती. जम्मू काश्मीरच्या विधानसभेच्या परवानगीविना कलम 370 रद्द करण्याचा आदेश राष्ट्रपतींनी काढला आहे त्यामुळे तो अवैध असल्याचा दावा शर्मा यांनी याचिकेत केला आहे. संसदेच्या दोन्ही सदनांनी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवणारा ठराव मंजूर केल्यानंतर राष्ट्रपतींनी हे कलम हटवण्यात येत असल्याचं जाहीर केलंय. राष्ट्रपतींच्या आदेशाविरोधात संयुक्त राष्ट्रांकडे धाव घेणार असल्याचं काही काश्मीरी लोकांनी आणि पाकिस्तान सरकारनं म्हटलं आहे. भारतानं केलेल्या संविधानात्मक सुधारणेला संयुक्त राष्ट्र स्थगिती देऊ शकतात का अशी विचारणा शर्मा यांनी केल्यानंतर त्यांनी आपली ऊर्जा युक्तिवाद करण्यासाठी राखून ठेवावी असं न्यायमूर्ती एन व्ही रामन्ना यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं सांगितलं. अयोध्येतल्या रामजन्मभूमी बाबरी मशीद जमीनवादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात तिसऱ्या दिवशीही सुनावणी सुरूच आहे. 2.77% एकर या वादग्रस्त जमिनीच्या वादासंदर्भात रामलल्ला विराजमानच्या वतीनं ज्येष्ठ वकील के पराशरन यांनी बाजू मांडली. याच स्थळी रामाचा जन्म झाला आहे, लाखो भाविकांची दृढ श्रद्धा यासाठी पुरावा असल्याचं त्यांनी काल सांगितलं. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे हा युक्तिवाद सुरू आहे. राज्यात गेल्या 5 वर्षात सूक्ष्म सिंचन योजना प्रभावी आणि पारदर्शकपणे राबवल्यामुळे 11 लाख शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावायला मदत झाली आहे. याबरोबरच सुमारे 9 लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आल्याची माहिती कृषीमंत्री डॉ अनिल बोंडे यांनी आज दिली. मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांसाठी 3 वर्षाच्या काळाकरता अतिरिक्त 337 कोटी रुपये राज्य योजनेद्वारे मंजूर केल्याचं त्यांनी सांगितलं. सूक्ष्म सिंचन योजना जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी आणि त्यांचा सहभाग वाढावा यासाठी गेल्या 5 वर्षात विविध उपाययोजना करण्यात आल्या. या योजनेसाठी अर्ज करताना जोडण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची संख्या 24 वरून 9 करण्यात आली आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. विम्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. विशेषतः विमा मिळवण्यासाठीची प्रक्रिया समजावून घेणं महत्वाचं आहे असं मत आयआरडीएचे माजी सदस्य निलेश साठे यांनी व्यक्त केलं. मुंबईत आयोजित सूक्ष्म लघु आणि मध्यम विमा परिषदेत ते बोलत होते. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. या उद्योगांमुळे देशाच्या विविध भागांमध्ये विकास होत आहे. या क्षेत्रातल्या उद्योजकांसाठी निवृत्ती वेतनासाठीचा निधीही सरकारकडून लवकरच मिळेल असं एसएमई चेंबरचे अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे यांनी यावेळी सांगितलं.
राज्यातल्या काही भागात मुसळधार पाऊस आणि पूर परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या माड या संघटनेनं कालपासून पुकारलेला राज्यव्यापी बेमुदत संप लांबणीवर टाकला आहे. माडनं एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिल्याचं पीटीआय या वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. पूर परिस्थितीमुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्यामुळे डॉक्टरांच्या संपाचा रुग्णांना फटका बसू नये या हेतूनं हा संप लांबणीवर टाकल्याचं संघटनेनं म्हटलं आहे. राष्ट्रीय वैद्यकीय विधेयकाला विरोध, विद्यावेतन नियमित मिळावं यासह इतर मागण्यांसाठी राज्यातल्या 16 वैद्यकीय महाविद्यालयातल्या 4,000 निवासी डॉक्टरांनी कालपासून बेमुदत संप पुकारला होता. हातमाग उद्योगामध्ये तरुणांनी जर आज पाय रोवले तर या उद्योगाला पुन्हा भरभराटीचे दिवस येतील असं मत महाराष्ट्र वस्त्रोद्योग विभागाच्या आयुक्त डॉ माधवी खोडे यांनी व्यक्त केलं. नागपूरच्या यंत्रमाग सेवा कार्यालयात काल 5व्या राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. भारतात एकेकाळी भरभराटीचा असलेला हा उद्योग सध्या डबघाईला येत असल्यामुळे अत्याधुनिक माग आणि तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेतून या उद्योगाला पुन्हा सुगीचे दिवस येऊ शकतात असं त्यांनी सांगितलं. या उद्योगाला कुशल कारागिरांचीही मोठ्या प्रमाणात आवश्यकता असल्यानं त्यांना या उद्योगात आणण्याची गरज आहे असं सांगून त्या म्हणाल्या की या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी तरुणांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण आणि हातमागाच्या अत्याधुनिकीकरणाचा प्रस्ताव नागपूर विभागानं दिला आहे. उपस्थित मान्यवरांनी यावेळी हातमाग सेवा केंद्राची पाहणी करून एकंदर कामकाजाचा आढावा घेतला. ऑगस्ट क्रांती दिनाचा आज 77वा वर्धापन दिन आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्वाची भूमिका बजावलेल्या चले जावचा नारा आजच्याच दिवशी देण्यात आला. हा नारा देत ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारण्याचा निर्णय अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. क्रिप्स मोहीम अपयशी ठरल्यामुळे गांधीजींनी मुंबईतल्या गवालिया टँक मैदानात करो या मरो अशी हाक दिली आणि स्वातंत्र्य चळवळीला वेगळं वळण मिळालं. स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या असंख्य देशबांधवांचं स्मरण करून आज त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. भारत छोडो अभियानातल्या सर्व स्वातंत्र्यवीरांचा लढा भारत कधीच विसरू शकत नाही अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्य लढ्यातल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आहे. बातमी क्रिकेटची. गयाना इथं आज भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला पहिला एकदिवसीय सामना होणार आहे. 3 सामन्यांच्या मालिकेतला हा पहिला सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. याआधी झालेल्या T20 सामन्यांची मालिका भारतानं 3-0 जिंकली आहे. देशाच्या विविध भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. कर्नाटकच्या उत्तर आणि किनारपट्टी भागात पावसामुळे 7 जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांनी पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. 11 जिल्ह्यातल्या 32 तालुक्यातल्या 237 गावांना पुराचा फटका बसला असून आतापर्यंत 26,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. केरळमध्ये काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. वादळी वाऱ्यांमध्ये मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलाय. उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी काल मुसळधार पाऊस झाला. आतापर्यंत 14 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मध्य प्रदेशात 28 जिल्ह्यात हवामान विभागानं मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सांगली जिल्ह्यातल्या पलूस तालुक्यात पूरग्रस्तांच्या मदतीसाठीची बोट उलटून 30 पैकी 16 जणांचा मृत्यू. अद्याप 14 जण बेपत्ता. पूरग्रस्त सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हवाई पाहणी. मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असून शासन पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करेल. पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पूरस्थिती गंभीर. NDRFसह नौदल आणि वायुदलाकडून मदत कार्य सुरू.
उर्वरित राज्यातल्या अनेक जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी, धरण साठ्यात वाढ तर पिकांना संजीवनी. आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी घेतला जम्मू काश्मीरमधल्या परिस्थितीचा आढावा, स्थानिकांशी आणि सुरक्षा दलांशी साधला संवाद. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर.